नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील. आज आपण माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल हे शेत दिसतंय तुम्हाला, गवारीचं शेत आहे. हे गुजरातची एक प्रकारची ही जात आहे आणि ही गवार आहे ना, गवार याला आम्ही आज मेंढपाळांना चारणीसाठी आम्ही देणार आहेत. मित्रांनो, शेतकऱ्यांचं नुकसान कसं असतं ना, त्याचं तुम्हाला एक जिवंत मी उदाहरण देतो. तर आपल्या चॅनलला कोणी नवीन असं पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला पूर्ण मी माहिती सांगतो की शेतकऱ्यांचे हाल कसे असतात. हे तुम्हाला दिसतं आहे ही गवार, हे बघा पूर्ण शेत आहे आपलं, तुम्हाला दिसत असेल मागपर्यंत. तर मित्रांनो, विषय असा आहे की एवढी गवार आहे ही आम्ही आता आज बकरी किंवा मेंढ्यासाठी चारण्यासाठी आम्ही देतो आहे. त्याचं कारण म्हणजे माहिती आहे तुम्हाला, याला नसलेला भाव. दिसते मित्रांनो, हे बघा कसली गवार आहे, हे बघा किती गवार आहे बघा. हे तुम्हाला संपूर्ण गवार दिसत असेल. हे शेती इथून इथंपर्यंत पूर्ण शेती आणि इथून आमचं तिकडं पण आहे, तुम्हाला दिसत आहे तिथं पण गवार आहे. तर एवढी गवार आहे इथं बघू शकता तुम्ही, इथं पण तुम्हाला गवार दिसत असेल. हे बघा ही गवार, ही बघा ही गवार आहे, दिसते तुम्हाला एवढी गवार आहे. हे बघा, याची आम्ही जेव्हा पुण्यात घेतो ना, तर याची किंमत असते 60 रुपये, 80 रुपये, 100 रुपये किलो. आता तरी भाव चालू आहे सध्या. आणि आम्हाला शेतकऱ्यांना ना ही काय जाते माहिती आहे का, 20 किलोचा एक मन असतो तो जातो आहे 400 रुपये. 400 रुपये मन असा भाव चालू आहे. तर 1 क्विंटलचे तुम्ही पकडले ना, 200 रुपये चालू आहे मन. तर 1000 रुपये क्विंटल आपण पकडून घेऊ. 5 मनचा 1 क्विंटल होतो. हे तुम्हाला दिसत असेल माझ्यासमोर, हे बघा हे कसली गवार आहे, तुम्हाला दिसते का ही गवार. आणि हे आज आम्ही मेंढी किंवा बकऱ्यांना आम्ही चारण्यासाठी देणार आहेत. तर मित्रांनो, कारण काय माहिती आहे का, शेतकऱ्यांचं नुकसान कसं होतं माहिती आहे का, त्यांना भाव मिळत नाही. पण तोच सिटीमध्ये जर मी भाव काढला, मी पुण्यामध्ये कालच याचा भाव काढून आलो आहे की 80 का 90 रुपये किलो आम्हाला देत आहेत. आणि इथं 200 रुपये मन 20 किलोचे 1000 रुपये क्विंटल घेत आहेत. 1000 रुपये जर तुम्ही क्विंटल पकडले तर साधारण 10 किलोचे 100 रुपये आपण पकडू 10 किलोचे. आणि 1 किलोचे किती होणार मग, 10 रुपये, 10 रुपये किलो आपल्याकडून हा माल जातो आहे. या अवस्था आहे शेतकऱ्यांची. समोर तुम्हाला तो वाडा दिसत असेल मेंढ्यांचा समोर, त्यांना आम्ही हा देणार आहे चारणीसाठी. तर हे तुम्हाला दिसतंय एवढं पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. हे बघा आहे की सांगायचा मुद्दा हा आहे की सिटीमध्ये एवढा भाजीपाला महाग भेटतो पण शेतकऱ्यांना भाव भेटत नाही, म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्या, त्यानंतर शेती का नाही करायची, त्याचं हे कारणं असतात. एवढी अशी बरीचशी शेती उद्ध्वस्त झालेली सध्या. तर मित्रांनो, अशी अवस्था सध्या चालू आहे. लोकांना भाजीपाला पण नाही भेटत माहिती का. एवढा कसला माल, एवढा माल हा बकरी मेंढीसाठी चारायला परवडत पण नाही. पण बघू शकता तुम्ही, कसली गवार आहे बघ, एवढी गवार. पूर्ण गवार आहे शेत, गवार तर भरलेले तुम्हाला दिसत असेल. काय शेतकरी काय उत्पन्न घेणार तुम्ही बघू शकता ना. असे जर भाव नसले ना तर शेतकऱ्यांना शेती सोडावी लागेल. आणि हे जो प्रकार आहे ना मित्रांनो, हे डिसाय नियोजन सरकारचं किंवा डिसाय आपण राजकारण म्हणू शकतो. शेतकऱ्यांना पिकून पण भाव भेटत नाही, त्याचं हे उत्तम उदाहरण. तसाच प्रकार इथं गिलक्यांचा बी झाले, ते आम्ही गलकी तुमच्या भाषेत म्हणतो घोसाळे, ते पण असं चारणीसाठी देणार आहेत कारण त्याला पण भाव कमी आहे.
हे तुम्हाला दिसतंय का?